रविवारी आम्ही प्रचाराचा नारळ फोडत असताना आता ते सगळे विचार आमच्याशी दुय्यम करतात. हिंदू महासंघ निवडणूक लढवणं नाही, जिंकण्यासाठी उभा आहे तो जिंकून दाखवणार. मी फक्त हिंदूंमध्ये निवडून येऊ शकतो. हिंदू महासंघ केवळ हिंदूंचा हिंदूंसाठीच अशी आमची टॅगलाईन असल्यामुळं आम्ही फक्त हिंदू मतदारांनाच अप्रोच होत आहोत. नाही नाही, बिलकुल नाही, आम्हाला काही दबाव नाही आहे कोणाचा. व्यक्तिगत संपर्कातून कोणी सूचना करणं वेगळा विषय, पण दबाव कोणाचाही नाही. हिंदू महासंघ निवडणूक लढवणं आणि जिंकून येणं याच्यावर ठाम आहे. जिंकण्याचा विश्वास आम्हाला वाटत असताना आता माघार घेणं वगैरे खूप मागचा पर्याय. आम्ही त्याचा कधी विचार केला नव्हता. अतिशय गांभीर्याने निवडणूक लढवत आहोत आणि कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार? पुण्यश्वराचा मुक्त करणं, आर्थिक आरक्षण, वाडे, जुन्या इमारती जे त्यांचं संरक्षण कसं करता येईल, स्वच्छ कसबा कसा देता येईल, सुरक्षित कसबा कसा देता येईल, वाहतूक व्यवस्था कशी चांगली करता येईल, हे मुख्य प्रश्न आहेत. त्याच प्रश्न आम्ही लढवणार आहोत. पण हिंदुत्व आणि आर्थिक आरक्षण आणि पुण्यश्वर हे आमचे मुख्य एजेंडा असणार. अर्ज मागे घेण्यासाठी तुम्हाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे देखील फोन आले, त्यांच्या काही भेटी घेतल्या अशी देखील माहिती आहे. काय झालं नेमकं त्याच्या भेटीमध्ये? हे व्यक्तिगत मित्र असतात ना, म्हणजे जे कोणत्याही पक्षाचे असतो ते जेव्हा गप्पा मारायला बोलवतात तेव्हा आम्ही गप्पा मारायला निश्चित जातो. कालही आम्ही अशा प्रकारच्या गप्पा मारल्या, चर्चाही झाल्या. त्यांच्याकडनं मला अशी विनंती सुद्धा करण्यात आली की आपण माघार घेतली तर बरोबर, आमचा महासंघाचा आत्ता तो काही विचार नाही आहे. आम्ही खूप पुढे आलेलो आहोत. आमचा प्रचार सुरू झालेला असताना, रविवारी आम्ही प्रचाराचा नारळ फोडत असताना आता ते सगळे विचार आमच्याशी दुय्यम करतात. हिंदू महासंघ निवडणूक लढवणं नाही, जिंकण्यासाठी उभा आहे तो जिंकून दाखवणार. कशामुळे समाजाला उमेदवारी दिली नाही हा एक मुद्दा तुमचा होता सुरुवातीपासून, आता काय तोच मुद्दा पडला? नाही नाही, मुळात हिंदू महासंघ हा कोणत्याही त्या एका भूमिकेवर लढत नाही. निश्चितच टिळकांना उमेदवारी नाकारल्यानंतर आमच्या जे अजून ते सोयीस्कर असं वातावरण कसब्यामध्ये तयार झालं. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो की कोणत्या पक्ष कोणकोणत्या उमेदवारांना मतदान उमेदवारी देतोय. जेव्हा आम्हाला असं वाटलं की आता जिंकण्याची संधी जास्त वाढत चालली, आम्ही स्वतः या स्पर्धेमध्ये उतरलो, जिंकून दाखवू कसबा एवढं निश्चित. कशाप्रकारे तयारी सुरू आहे प्रचाराची? कसं सध्या तरी पुढे एक शनिवारपर्यंत फक्त व्यक्तिगत गाठीभेटीचे, शाळकरी शाळेतले जुने मित्र असतात, काही जवळचे नातेवाईक असतात त्यांचे घरी जाणं, त्यांना बरोबर घेऊन त्या बिल्डिंगमध्ये त्या वाड्यात जाणं, त्या लोकांना भेटणं, अशा प्रकारचं नियोजन चालू आहे. आणि संध्याकाळनंतर कोपरा मीटिंग वाड्यात जाऊन जायचं, सोसायटी जायचं आणि चर्चा करायची, अशा प्रकारचं नियोजन. मुस्लिम मतांची गरज नाही तुम्हाला असं वाटतं? मी फक्त हिंदूंमध्ये निवडून येऊ शकतो. हिंदू महासंघ केवळ हिंदूंचा हिंदूंसाठीच अशी आमची टॅगलाईन असल्यामुळं आम्ही फक्त हिंदू मतदारांनाच अप्रोच होत आहोत. हिंदू मतदारांसाठीच आम्ही काम करायचं असं ठरवलेलं आहे. माघारी घेण्यासाठी काय दबाव बिबाव आला? नाही नाही, बिलकुल नाही, आम्हाला काही दबाव नाही आहे कोणाचा. व्यक्तिगत संपर्कातून कोणी सूचना करणं वेगळा विषय, पण दबाव कोणाचाही नाही आहे. माघारी पडणार माघारी घेण्याचे असं बोललं जातं, वावडं सुरू झालेत तुमच्या नावाचे? बिलकुल नाही, तसं काही विचार नाही आहे, दुर्लक्ष करा. मग राज ठाकरेंनी पाठिंबा दिला नाही तुम्हाला? तुम्ही सांगितलं की तुमच्यामुळे आमदार वाढले. त्या पक्षाची इच्छा, आता मी काय सांगू, राज साहेबांनी काय निर्णय घ्यावा राज साहेब सांगू शकतात. त्यांच्यापर्यंत माझी विनंती गेलेली आहे, त्यांच्याकडून काही निर्णय आलेला नाही. नाही, आम्ही नाही वंचितला कधी पाठिंबा मागे. संदर्भात होते काही बोलले होते? असं काही झालेलं नाहीये, कृपया असं काही झालेलं नाहीये. कोणत्याही उगाच गैरसमजावर विश्वास ठेवू नका. पण जर मुस्लिमांना तुम्हाला मत द्यायचे असेल तर तुम्ही एमआयएमला पाठिंबा मागा. ज्याचा हिंदू महासंघाच्या भूमिकेवर विश्वास आहे, ज्याला पुण्यश्वर महादेव मुक्त करायचे, ज्यांना आर्थिक आरक्षण जेवायचंय, अशा कोणी मला मतदान केलं तर काही नाही म्हणता येत नाही, हात अडवता येत नाही. पण मी स्वतःहून हिंदू सोडून कोणाही मतदाराकडे मतं मागायला जाणार नाही, हे निश्चित आहे. थँक्यू.